नमस्कार मित्रांनो, MIDC कामगार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. तर तुम्हाला फोटो पाहून कळले असेल की पगार 20,000 कसे भागू. 57.63% अधिक नोकरदारांचा सवाल. रोजचीच वाढतान. तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की पगार तर 20,000 आहे, या 20,000 काय काय गरजा आहे, त्या गरजा कशा पूर्ण करू. रूम भाडं 5,000 रुपये, किराणा 3,000 रुपये, पाच आणि 3 8,000 रुपये, आणि दुधाचा उकडा जर 1 लिटरचा असेल तर 1,000 किंवा 1,500 रुपये लागतात. 9,000 रुपये भाजीपाला, 10,000 रुपये उरले, 10,000 रुपये. तर 10,000 मेडिकलचा किंवा कुठल्याही मेडिकल जर घ्यायचे असेल तर 1,000 2,000 रुपये 1,200 रुपये उरतात 8,000. तर 8,000 बाकीचा खर्च, जे मुलं बी फार्मसी करण्यासाठी 4 वर्षे देतात, 5 ते 6 लाख रुपये खर्च करून जेव्हा त्यांना 10 ते 12,000 रुपये पेमेंट भेटते किंवा 2-3 वर्षांनी 20,000 रुपये पेमेंट भेटते, तर त्यांचे जे 4 ते 5 लाख रुपये असतात तर ते एखाद्या मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक जर केली असेल तर कमीत कमी नाही जरी म्हणलं तरी ते 8 ते 9 लाख रुपये कसेही बनतात. 8 आणि 9 लाख रुपये जर बँकेत जर टाकले तर 10,000 रुपये इंटरेस्ट येतो. तर भारतामध्ये 57.63% अधिक नोकरदारांनी हा सवाल केलेला आहे, आणि ही बातमी कोणीही दिलेली नसून तर लोकमत पेपरमध्ये पब्लिश झालेली आहे. तर भारतामध्ये जे राहणारे आहे, जे लोक आहे, तर त्यांचा हा प्रश्न आहे. तर पगार 20,000